नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी सकाळीच घरात आणा. या झाडाचे एक पान कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या नावालाही दारिद्र्य उरणार नाही. तर पितृपक्ष संकष्टी चतुर्थी ही तिथी गणेशाला समर्पित आहे. तर या चतुर्थीला प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. आश्विन महिना सुरू झाला आहे आणि आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी. ती पितृपक्षामध्ये येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ताप गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख विघ्न आणि आर्थिक संकट दूर होतात. म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांची आणि तुमच्या पूर्वजनांची कृपा प्राप्त होईल. अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबरला रात्री 9:15 होणार आहे आणि समाप्ती 21 सप्टेंबरला संध्याकाळी 6:13 होणार आहे. तर पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी विधीपूर्वक बाप्पाची पूजा करून ब्राह्मणाला दान दिल्यास व्यक्तींचे सर्व संकट नष्ट होतात. या संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग जे आहेत तर ते तयार होत आहे, ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनेक पटीने फळ प्राप्त होते. पितृपक्ष येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे, त्याचबरोबर शिववास योगही तयार होत आहे आणि या योगामध्ये व या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर बाप्पा आपल्या उपायांना नक्कीच शीघ्र फळ देत असतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक अतिशय प्रभावी उपाय असा हा उपाय आहे. आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे आणि हे पान आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे ती बाप्पा पूर्ण करतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल, सौभाग्य वाढेल, तसेच जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील, दारिद्र्य हे नष्ट होईल आणि प्रत्येक कामात यश मिळेल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे मी जे काही नवनवे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दोन अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा उपाय तुमच्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी, दुःख संकट हे नष्ट होण्यासाठी, आणि दुसरा हा उपाय तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा मनातील कितीही कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी सांगणार आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या जे काही उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही दोन्ही उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचे आहे. सकाळी तुम्हाला 12 वाजण्याच्या आत हे दोन्ही प्रभावी उपाय करायचे आहे. हे उपाय केल्याने तुमची प्रत्येक मनातील इच्छा किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा हा राहत नसेल, त्याला लगेच वाटा फुटत असेल, आर्थिक चणचण तुम्हाला खूप भासत असेल, अशा ज्या अनेक अडचणी आहे लक्ष्मी संदर्भात, तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सतत आपल्याला कर्ज होत असेल, कर्ज फिटत नसेल, सतत वारंवार अडचणी येत असतील, कोणतेही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल, अशा ज्या काही अडचणी आहे, कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नसेल, घरामध्ये आजारपण हे वाढत असेल, तसेच कुटुंबावरती वारंवार काही विघ्न येत असतील, घरामध्ये सतत कलह भांडण वादविवाद होत असतील, अशा ज्या काही गोष्टी आहे, तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आपल्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही, इतर कोणत्याही रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची देखील पूजा विधी करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे आणि तुम्ही जर शुद्ध पाण्याने अभिषेक करणार असाल तर ती तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आहे. ओम गणगणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि बाप्पांची मूर्तीचा अभिषेक केलेलं पाणी जे आहे तीर्थ आहे तर ते तुम्ही शुद्ध पाण्याने जर केल्या संपायच्या तर ते मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये तुम्ही हे पाणी शिंपडू शकता. तुम्हाला
किंवा तुम्ही तुमच्या घरातील माठामध्ये देखील हे पाणी टाकू शकता. देवघरामध्ये ठेवून बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे, गंध अष्टगंध किंवा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांच्या कपाळावर तुम्ही कुंकवाचा टिळा लावायचा आहे, लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहे, त्यांना आवडीचा मोदक हा प्रसाद अर्पण करायचा आहे, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा आहे तर तो एक उपाय करायचा आहे, तर तो उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, अडचणी येत असतील, त्याचं शीघ्र फळ मिळण्यासाठी किंवा आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक तांब्या भरून कलश पाणी घ्यायचं आहे, त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे, थोडंसं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी आणि अगरबत्ती घेऊन तुम्हाला जायचं आहे ते रुईच्या झाडापाशी. रुईच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, तर त्या रुईच्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्ही झाडाची मूळ असता तर त्या मुळामध्ये साक्षात गणपती बाप्पा बाप्पांचा वास असतो. गणपती बाप्पा विघ्नहर्ता संकट मोचन आहे, तर गणपती बाप्पांच्या ते मुळामध्ये वास असतो, त्यामुळे तुम्हाला जे जेल नेलेलं आहे तर ते तुम्हाला त्या रुईच्या झाडाच्या बुडाशी अर्पण करायचं आहे. अगरबत्ती लावायचं आहे तर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे. पान तोडताना बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे. मी हे पान तोडत आहे तर ते पान तोडण्याचं पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला पान स्वच्छ पुसल्यानंतर आपल्याला काय करायचं, खलबत्त्यामध्ये ते बारीक करायचं आहे आणि ते बारीक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या पाण्यामधील दोन तीन थेंब रस आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आणि तो रस काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे, दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि तूप घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक फुलवाट टाकायची आहे. ती वाट टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण ते रुईच्या पानांचं दोन तीन थेंब जे रस काढून घेतलेला आहे तर तो रस आपल्याला त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यात हळदी कुंकू लावायचा आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर अक्षता अर्पण करायचे आहे आणि बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे, जे काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आहे आणि घरातील ज्या काही अडचणी आहे, संकट आहे ते दूर होऊ दे, विघ्न दूर कर असं म्हणायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, बघा ती जी वात आहे तर ती दोन अखंड फुलाचा लवंगा घ्यायचा आहे आणि कापूर घ्यायचा आहे आणि तुम्हाला ते दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर त्याचा धूर आहे तर तो आपल्याला पूर्ण घरभर फिरवायचा आहे. फिरवत असताना ओम विघ्नहर्ताय नम, ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला तर ते पूर्ण धूर आहे तर संपूर्ण घरभर फिरवायचं आहे. तर असा या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, घरातील सर्व अडचणी संकटे दूर होतील, तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. तर मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय दुसरा करायचा आहे. तर अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी ना कोणती इच्छा असते, तर ती छोटी मोठी कोणती इच्छा असो ती पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. तर कष्ट करत असून देखील आपल्याला मेहनतीचं फळ मिळत नाही किंवा आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात असं कुणाला वाटत नाही, तर तुम्हालाही मलाही वाटत असतं. तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक जे जास्वंदाचं झाड आहे त्याचं एक आपल्याला चांगलं पान आणायचं आहे. पान हे होल पडलेलं किंवा खराब झालेलं नसावं, चांगलं पान घ्यायचं आहे आणि जास्वंदाची एक काडी देखील आपल्याला तोडून आणायची आहे. आणि ही काडी तोडून आणल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे. धुऊन घेतल्यानंतर आसन घ्यायचं आहे. आसन घेतल्यानंतर आपल्या देवासमोर बसायचं आहे. आसन घेताना हे आपल्याला चांगलं आसन घ्यायचं आहे, काळं आसन घ्यायचं नाही, इतर कोणत्याही कलरचं तुम्ही आसन घेऊ शकता. आसनावर बसायचं आहे, हळदी कुंकू मिक्स करून त्याची पेस्ट करायची आहे आणि आपण जे जास्वंदाचं पान घेतलेलं आहे तर आपण जी जास्वंदाची काडी आणलेली आहे त्या काडीने त्या पानावर आपली कोणतीही इच्छा असेल ती इच्छा आपण लिहायची आहे. ती इच्छा लिहिल्यानंतर काय करायचं आहे, एक डिश घ्यायची आहे. डिशमध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे. अखंड तांदूळ घेतल्यानंतर ती डिश घेतल्यानंतर अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि जे पान आहे तर देठ आपल्याला बाप्पांकडे करायचं आहे आणि ही डिश आपल्याला बाप्पांसमोर ठेवायची आहे. बाप्पांना लाल दुर्वा अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही डिश बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहे.
त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना लाल फूल किंवा झेंडूचं फुल इतर कोणतंही तुमच्याकडे जे फूल असेल ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूपदीप अगरबत्ती ओवाळायचे आहे. त्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अथर्वशीर्षाचं 5 वेळेस 3 वेळेस तुम्ही पठण करायचं आहे. आपली कोणती इच्छा आहे ती पूर्ण होऊ देत आपण मनामध्ये बोलायचं आहे. आणि अशा प्रकारे हे डिश आहे ती गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. हे सकाळी आपण उपाय केल्यानंतर हे पान दिवसभर बाप्पांसमोर ठेवायचं आहे. त्यानंतर 4 वाजल्यानंतर हे पान आपल्याला घ्यायचं आहे. खाली जे आपण अक्षदा ठेवलेलं आहे त्यातले 21 अक्षदा आपल्याला घ्यायचे आहे. आणि जी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केलेली आहे ती दुर्वा घ्यायची आहे. आणि आपल्याला दोरा घेऊन त्याची एक आपल्याला आणि आपल्याला ते तांदूळ घेतलेले आहे ते बांधायचे आहे. आणि पान घेऊन तुम्हाला संध्याकाळी 4 नंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला हे विडा म्हणजे आपण जो तयार केलेला आहे बांधलेला आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. किती कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे असं आपण गणपती बाप्पांना म्हणायचं आहे. मनोभावे प्रार्थना करायचं आहे. असा हा उपाय तुम्हाला उद्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तुमची प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होतील. त्यासाठी नक्की तुम्ही हा उपाय करा. आणि हे गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण केल्यानंतर आपल्याला कुणाशी बोलायचं नाही, मागं वळून बघायचं नाही. डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर परत आपल्या देवाला नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ धन्यवाद.